माझं नाव मोहन दत्तात्रय उपाध्ये. मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या वेळास या गावामध्ये राहतो आणि सन 2002 पासून चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र या एका संस्थेने वेळास गावामध्ये कासव संरक्षण संवर्धन हा कार्यक्रम सुरू केला आणि तो तिथपासून आजपर्यंत म्हणजे 2022 पर्यंत ग्रामस्थ वनविभाग यांच्यामार्फत आपण राबवतो. साधारण नोव्हेंबर ते मार्च या काळामध्ये मादी कासव येऊन अंडी घालून जातं आणि त्यानंतर पिल्लं जन्माला येतात, ती पाण्यापर्यंत जेव्हा सोडली जातात त्यावेळेला बघायला देश परदेशातून आपल्या इकडे पर्यटक येतात आणि त्याच वेळेला आपण कासव महोत्सव साजरा करतो जो साधारणपणे मार्च ते एप्रिल ह्या दरम्यान भरवला जातो. साधारण 38 होमस्टे वेळास या गावामध्ये आहेत. जसं आत्ता माझाही एक होमस्टे आहे जिथे मी आत्ता बसलेला आहे, टर्टल नेस्ट होमस्टे नावाचे आपली राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ह्या गावामध्ये आहे जिथे पर्यटकांना आपण कोकणी अनुभव इथे राहण्याचा जेवणाचा असा आस्वाद देतो. तर मित्रांनो, फायनली आपण मोहन सरांच्या इथे आलो. व्यास गावात जर तुम्ही येत आहे तर व्यास गावात तुम्ही कोणालाही विचारा, कासव महोत्सव या नावाशी जोडलं गेलेलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे मोहन सर. सर, थोडंसं आपण चर्चा केलीच कासवांबद्दल, खूप भारी वाटलं. आणि आजची जी संध्याकाळ होती ना ती खरंच बोललो ना, आम्ही आत्ता कंटिन्यू 4-5 दिवस ट्रॅव्हल करतोय, सनसेट बघतोय, तर असाही सनसेट होऊ शकतो. आज आमचं असं झालं की आज आपल्याला सनसेट बघता नाही आला, पण तुमच्या माध्यमातून असं झालंय की एक नवीन बोलतो ना की सूर्यास्त असं बघण्यापेक्षा नवीन अनुभव एक जो येतो ना की सनसेट ॲट दी एंड काय की एक नवीन आठवण आपण साठवतो आणि तो दिवस संपतो, तसंच आज सरांसोबत झालं. खूप छान गप्पा झाल्या, खरंच थँक्यू सर. तुमचं जे होमस्टे आहे किंवा हे जे आहे, तर जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काही कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे आहेत का? नक्की, मी माझा नंबर सांगतो, 8983767388. या नंबरला फोन किंवा व्हॉट्सअप केलं तरी मी त्याला रिस्पॉन्ड करतो. ओके, तर सरांचं भरपूर काम आहे, तर तुम्ही, मी नंबर खाली देतो व्हिडिओच्या खाली, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. सर, आपल्या माध्यमातून अजून काही प्रकल्प होतात का? म्हणजे कासव महोत्सव तर आहेच, सोबत कासव संवर्धन आहे, त्याच्यासोबत मँग्रोव्समध्ये तुम्ही थोडं फरक म्हणजे करताय काम, त्याच्याबद्दल थोडंसं काही थोडक्यात. हां, म्हणजे आता कोकणामध्ये आपल्याकडे जे समुद्रकिनारे लाभले तर तिथे खाडीपट्ट्यामध्ये कांदळवन हा विषय खूप मोठा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मँग्रो म्हणतो. तर मँग्रो फाउंडेशनमार्फतच, म्हणजे मी स्वतःही मँग्रो फाउंडेशनमध्येच काम करतो, मँग्रो फाउंडेशनमार्फत आपण स्थानिक लोकांना या कांदळवनांची माहिती देऊन त्यातनं निसर्ग पर्यटन, मग त्यातून काही अजून अशा गोष्टी आहेत की खेकडे पालन असेल, कालवं पालन असेल, अशा काही गोष्टी शिकवल्या जातात जेणेकरून इथल्या लोकांना उत्पन्नाचं साधन मिळेल आणि कांदळवनाचं संरक्षण होऊन निसर्गाची हानीसुद्धा थांबेल. ओके, तर नक्कीच आपण काही कॉन्टॅक्ट्स घेतलेत, तर आपली जी राईड जशी कंटिन्यू होईल आपण नक्कीच एक प्रयत्न करू की लोकांपर्यंत अशा काही गोष्टी पोहोचवण्याचा. सो खरंच धन्यवाद सर, खूप काही गोष्टी खूप सगळ्याचं आपण कॅमेऱ्यासमोर नाही दाखवू शकत, तर महत्त्वाचं जे काय होतं ते सरांनी इन्फॉर्मेशन दिलीच आहे. जर कोणाला यायचं असेल व्यास गावामध्ये तर नक्की या, तुम्ही हक्काने सरांना कॉन्टॅक्ट करू शकता, सर नक्कीच त्यांचा टाईम तुम्हाला देतात. चला सर, चलो बाय. खूप चांगलं असं कन्व्हर्सेशन झालं. आता इथून आता निघतोय आपण, वाजलेत मला वाटतं 7 वाजून गेलेत, घड्याळाची बॅटरी पण डाऊन झाली, चार्ज नाही केलं 5 दिवस. अरे छोटूसं मांजर आहे. सो हेच आहे व्यास गाव. व्यास गावामध्ये तुम्ही नक्की या, व्हिजिट करा आणि खूप चांगले गृहस्थ आहेत हे आणि खूप एक्सपिरियन्स आहे यांच्याकडे. त्यांच्याशी आता बोलताना जाणवला सगळ्याच गोष्टी काय आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण अगदी सांगायचं तर कोकणातल्या बऱ्याचशा प्रकल्पांमध्ये हे सहभागी आहेत आणि जे की टुरिझमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रकल्प आहेत आणि जे अपकमिंग प्रकल्प आहेत टुरिझमच्या दृष्टीने हे खूप चांगलं काम करत आहेत. आणि आपल्या कोस्टल राईडचं हेच एक आहे की कोकणातलं टुरिझम प्रमोट करणं अशा माध्यमातनं. बाईक राईड तर काय होतच राहते, तसं बघायला गेलं तर एका दिवसात पण आपण मालवण पोचू शकतो, पण आपल्याला तसं नाही करायचं आहे. आपण एक मेसेज घेऊन चाललो आहे, टुरिझम आहे कोकणातलं, लोकल लोकांना प्रमोट करणं असेल. पुन्हा हा ब्रिज आला आहे. सो चला बाय बाय व्यास, पुन्हा आता येऊ कासव महोत्सवाला, तेव्हा आपण प्रॉपर डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी कवर करू आणि तुम्हाला दाखवू नक्की कासव महोत्सव कसा आहे काय आहे, सर्व गोष्टी आपण नक्कीच दाखवणार आहोत. आता आपण जे चाललो आहे तो जरा रस्ता रिस्की आहे,
माणसं कमी असतात रोडला, तर थोडंसं लक्ष ठेवणार आहे रस्त्यावर आणि व्यवस्थित चालवणार आहे. सध्या तरी एक तासभर लागेल आम्हाला केळशीला पोचायला. सो मध्ये काही घडलं तर, नाहीतर मग डायरेक्ट तुम्हाला केळशीला भेटतो. चलो बाय. प्रॉपर लाईट लावून घेतले, त्यामुळे फायदा आहे. दोन लाईट्स आहेत आपल्या, एक तर जी मेन लाईट असते हेडलाईट, त्याच्यामध्ये आपण एल ई डी टाकून घेतली आहे, जी की कॉस्ट आपल्याला पडली 700 रुपये. ती मी अगोदरपासूनच टाकलेली होती. आणि आत्ता ज्या माझ्या एक्सटर्नल लाईट्स आहेत त्या जवळपास 300-400 रुपयाच्या आसपास आहेत. म्हणजे मला वाटते पकडा ना 1000 रुपयाची मी लाईटिंग करून घेतली आहे. सो ती लाईट आपण कधीकधी असं बोलतो की कशाला खर्च केला पाहिजे किंवा काय, पण अशी जेव्हा राईड करतो ना तेव्हा ह्या लाईट्स खूप उपयोगाच्या आहेत. तुम्ही आता बघू शकता पूर्ण जंगल आहे, पुढे मागे काहीच नाही आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा राईड, आता आम्ही ठरवून तर लेट नाही केला, लेट होतोच आपल्याला, काय असे फारसे वाजले नाही आहेत, 7:30 वगैरे झाले असतील, पण लाईट्स गरजेच्या आहेत खूप. जर दिवसा उजेडी गेलो असतो ना तर भरपूर काय काय बघायला मिळालं असतं असं वाटतंय. कारण आपण आहे ना कोस्टल रूट करतो आहे, सो खाडीच्या आजूबाजूच्या प्रदेशातून आपण चाललो आहे, तर व्ह्यू नक्कीच भारी असणार आहे या रोडच्या आजूबाजूचा. आता काय आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. सो नेक्स्ट टाईम जेव्हा कधी येऊ ना तेव्हा मी दिवसा उजेडी पण हा रूट पुन्हा एकदा कवर करेन. सध्या अपडेट असे आहेत की रस्त्याला वाळू खूप आहे, म्हणजे वाळू म्हणजे अशी रेती वगैरे पडलेली आहे. सो फोर व्हीलर असेल ना तर मस्त गेलो असतो पटापट पटापट, पण आपली जी बाईक आहे बाईक थोडी स्किट होऊ शकते आणि खास करून कौजला. सो म्हणून आम्ही आरामात चाललो आहे. तासभर लागेल, आता मला वाटते 10-15 मिनटं आम्ही आलो आहे पुढे. सो 40-45 मिनटात आम्ही पोचू. तर साक्री गावातलं खारेवाडी, इथे एक ब्रेक झाला आपला, जे की मजा मस्ती केली, भेल पार्टी केली, फरसांची पार्टी. अविनाश कोकणकर अविनाशच्या पेजवर तुम्हाला बघायला मिळेल ते जे काय आम्ही केलं ते. सो चला आता इथून आहे ना थोडा कच्चा रस्ता आहे 3-4 किलोमीटर, मग प्रॉपर चांगला रस्ता आहे परत. सो दोन्ही गोष्टी झाल्या, रस्त्यावर ब्रेक पण झाला, आता थोडा कच्चा रस्ता आहे तर सांभाळून जायला लागणार आहे. मजा आली. कधी कधी आहे ना टाईमपास पण आयुष्यात खूप गरजेचं आहे. टाईमपास इन द सेन्स की थोडी मजा मस्ती केली. अविनाशच्या व्हिडिओमध्ये ते बघायला मिळेल. चला ह्यांनी बाईक कुठे लावलेली मध्येच रस्त्यात. बरं एक गोष्ट ऑब्झर्व केली, पूर्ण आम्ही वेळासवरनं इथपर्यंत आलो, एकच फक्त इको पास झाली आहे, बाकी कुठलीच गाडी नाही आली आहे कुठलीच. तर जर तुम्ही सिंगल येत असाल ना, म्हणजे सोलो रायडर, तर ह्या रोडचा विचार नक्कीच करा. कारण प्रॉब्लेम असा आहे की कारण लांबपर्यंत गाव येतात, हा रस्ता खराब झाला आहे. वा ए संभावनी आहे ऑफ रोड. सो असाच ऑफ रोड आहे 3-4 किलोमीटरचा. तो झाला की तुम्हाला भेटतो, जरा कॉन्सन्ट्रेट करतो बाईकवर. थोडं पुढे आलो आणि परत खराब रस्ता आलेला आहे. खराब पेक्षा ह्याच्यावर खडी नाही आहे, डांबर नाही आहे, एक लेयर आहे, खड्डे कमी आहेत, एक लेयर आहे खडीची. बस कदाचित येणाऱ्या टायमामध्ये लवकरच काम होईल अशी अपेक्षा आहे. सध्या तरी आम्ही अशाच रस्त्यावरनं 30-40 स्पीडने चाललो आहे, कारण बाईकवर जास्त रिस्क नाही घेऊ शकत आपण. त्याच्यात काळोख झाला आहे, उगाचच काही झालं तर प्रॉब्लेम्स होतील. गुगल मॅपवर जर तुम्ही टाकलात की तुम्हाला वेळासवरून केळशीला जायचं आहे तर दुसरा रूट दाखवतो, म्हणजे तुम्हाला पुन्हा आपण ज्या रूटनी आलो त्या रूटनी रिटर्न पाठवतं. आणि जी फेरीबोट होती त्या फेरीबोटच्या इथून बॅक साईडून फिरून असा रस्ता होता. सो म्हटलं की परत मागे जाण्यात काही सेन्स नाही आहे. आणि कोस्टल रोड म्हटला तर कोस्टल रोड आपण करतो आहे, मग तो खराब असू दे नंतर कसंही असू दे, आपण हा ॲक्च्युअल कोस्टल साईड टू जाणतो आहे. म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्याला. कारण तसं बघायला गेलं तर केळशी समोरच आहे, पण मध्ये काही ब्रिज वगैरे नाही आहे, त्यामुळे मग फिरून जावं लागतं. पुढे आलो आणि आता एक गाव लागलं आहे. ॲक्च्युली सतीश दादाचं जे गाव आहे ना आंबोली, ते ह्या रूटमध्येच लागतं. आता काय होत काय समजत नाही आहे की नक्की कुठे आहे ते.
पण झालंय काय की गाव तर लागलंय, नाव पण नाही दिसत आहे काय. ऍक्च्युली मी कधी गेलो नाही आहे. अविनाशनी फोन केलेला सतीश दादाला, पण काय सतीश दादा बाहेर आहे म्हणजे मुंबईला आहे, तो इथे नाही आहे. तो बोलला पण की घरी जा, नाश्ता वगैरे करा. पण आता खूपच लेट झालं आहे आणि केळशीला पोचायचं आपल्याला, स्टे आहे केळशीला. सो नक्कीच नेक्स्ट टाईम सतीश दादा जेव्हा कधी येऊ तेव्हा गावी आम्ही येऊ नक्कीच. नुसता दगड, नुसते दगड. रस्ता जसं जसं खाली उतरतोय तसं तसं अजूनच खराब होत चाललंय. ते एक बरं आहे की लेवलमध्ये तरी आहे, मोठे मोठे खड्डे नाही आहेत, लेवल आहे. बराच वेळ झाला खराब रस्ताच आहे. आता आम्ही स्लो चाललो आहे की रस्ता जास्त खराब आहे किलोमीटर वाईज ते नाही समजत आहे. आला आला, चांगला रस्ता आला. कुठे आलो हे पटकन समजलं पाहिजे. मांदिवली दापोलीमध्ये आलोय. दापोलीमध्ये मांदिवली मंडनगड सोडलंय आपण, आता दापोलीमध्ये पोचलोय. आणि दापोलीमध्ये केळशी या गावात आपण आज स्टे करणार आहोत. दोन तीन स्पॉट होते केळशीचे, ते आपल्याला करायचे होते पण बराच वेळ झाला आज यायला. पण ठीक आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतीलच असं नसतं नेहमीच.